शास्त्राने आपल्याला असं विदित करतो की आमची मानसिकता नक्की अशी असेल की आजच्या प्रगती पथावरती चाललेल्या जगाच्या स्पर्धेमध्ये आम्ही कमी पडणार नाही. प्रश्न विचारायचं विशेषतः तरुण मुलांना की आपल्या भोवतीचे जग घडत आहे आणि विशेषतः ते या कारखान्याच्या कक्षेमध्ये ते घडत आहे आणि त्यातल्या त्यात विशेषतः माननीय यशवंतरावजी यांच्या प्रेरणेतनं त्यांच्या स्फूर्तीतनं ते जे घडत आहे याच्याकडे आपलं लक्ष आहे ना. खरं शिवचरित्र चाललंय ना ते यशवंतरावजी गडाक आणि त्यांच्या परिवारातले लोक इथं निर्माण करत आहेत. ते खरं शिवचरित्र आपण करत आहात. आपण एक विहीर केलीत शिवचरित्राचं अनुकरण केलं असं मी समजतो. आपण काही चांगल्या गोष्टी केल्या स्वराज्याला उपयोगी सामाजिक जाणवे ना तर त्या त्या नक्कीच शिवचरित्रात त्या सामावणाऱ्या बसणाऱ्या आहेत असं मी समजतो. महाराजांचं एक वाक्य आहे, फार छान वाक्य आहे, राजे तुम्ही मनात आणा तुम्ही वाटेल ते करू शकाल. हे महाराजांचं वाक्य आहे. मग हिंदीमधलं आहे, मी मराठीत सांगितलं. तुम्ही मनात आणा, आपण मनात आणत नाही आहे. मनात आणल्यानंतर काय करू शकतो हे बघ. हे दिसतंय ना आपल्या अवतीभोवती सगळं आहे, जो पसारा दिसतोय तो कशात निर्माण झाला, आपण मनात आणलं म्हणून झाला. यशवंतरावांनी आपलं नेतृत्व केलं, आपण ते काम केलं, आणखी काय पाहिजे. होऊ शकतं, घडू शकतं.